अरे वा रे वा, भले आहे कमी हाव आम्ही गिनतीला, पण दुनिया टरकते आमच्या हिमतीला. साडेतीन वाजता आलं मी आणि आता किती वाजल्यात 7:14. अजून मी इथेच आहे. तर मंडळी, सध्या मी आहे खोपोलीमध्ये आणि मी आलो होते म्हणजे व्हाया बेलापूर. बेलापूर बस पकडली आणि इकडे आल्याने रोहित आलाय व्हाया पेन. जवळजवळ 1 ते 1.5 तास रोहित इथे माझी वेटिंग वाचक रुपये जशी जणुका आई माऊलीच आपल्या हाकेला धावली. रोहितने फोन केला म्हणजे खूप प्रयत्न केला. रोहितनी फोन केला आणि मी मॅनेजरकडे फोन दिला, रोहित तू बोल, आणि त्याने ऐकला रोहितचा आणि मला बोलते जा तू. मग त्या खंडाले घाटान त्या नागमोळी रस्त्यान आई मी येतय ग येतय ग नारले गावाला. आई माऊलीच्या दर्शनाला जायचं असेल ना तर प्रथम इथे सिंग्रोबा देवाचं दर्शन घेतलं जातं. बघा सिंग्रोबाचं मंदिर आणि याचं दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होतं. सिंग्रोबा देव की जय. एकुरेकडे जाण्याचा एक शॉर्टकट मार्ग आहे. आता कपडे वगैरे मी बदलवलेले आहेत कारण की पालखीला नाचायचं आहे. क्षणभर विश्रांती घेतली आणि हा छोटू होता आणि त्याने चार्जिंग लावायला आपल्याला दिला कनेक्शन. बॅटरी आपली 100% फुल झाली. मगाशी 1 तास रोहितने माझे वेट केला, आता आम्ही दोघ जण दादूचा वेट करतो. या वेलकम, सुस्वागतम. जवळजवळ चातक पक्ष्यासारखी वाट पाहावी लागली आणि आपले कॉलेजचेच मित्र दादू यांचा शॉपचं उद्घाटन होतं तेव्हा पण आमंत्रित केलं, पण काही कारणास्तव जमलं नाही. आणि आज फायनली एक्सप्रेस वेट झालेली आहे. काय बोलणार, कसं काय, आपल्या कुठल्या कुठल्या व्हिडिओ बघता तुम्ही? बऱ्याच तुमची चिंबोऱ्याची व्हिडिओ बघायला भेटली, सर्वात फेमस आगरी गोळी. सगळीकडे जय जयकार आय माऊलीचा. उद्या मित्रांनो बघा, आय माऊलीचा वरती डोंगर दिसतोय आणि एकदम पायथ्याची इथं आम्ही तर गाडी पार्किंग केलेली आहे आणि तिथं बलून दिसतोय बघा आमचा पेन कोलीवाडा. आगरी कोली सिंगर जगदीश पाटील आता गेलेले, त्यामुळे ते लाईट घालवले असेल. गावचा भेट घ्यायची जाऊ. तर मंडळी बघा, प्रसिद्धी कधी कधी आपल्याला तोंड झाकायला पण लावते, पण आम्ही ओळखतो आमची नजर धारधार आहे. आमच्या कानावर गावात खूप वेळेला येऊन गेलेले आहेत त्यामुळे आम्ही नजरेने परफेक्ट. जनता आज सुखात आहे आणि आनंदात आहे आणि आज आईची पालखी आहे. त्या पालखीनिमित्त सर्व आलेल्या सर्व भाविक भक्तांचं मी साई भक्त गायक जगदीश पाटील एकविरा भक्त मनापासून हार्दिक स्वागत करतो. सर्व भाविक भक्तांना खूप जत्रेच्या शुभेच्छा. एकविरा मातेची सुप्रसिद्ध आगरी कोणी गायक जगदीश दादा, त्यांच्या मुखातून अनेक गीत येऊ दे. अरे वाशी, कुठला वाशी, वाशी कुठं आपली पालखी कुठं आहे? जगदीश पाटील ज्या पद्धतीने बोले आय तुझ्या पायऱ्या पायऱ्या सरीन आणि ही ती पहिली पायरी वाशी. आणि आपलं वास्कर भाऊ पण बघा, वरती बघायला भेटेल आम्हाला आहेत ना. चला आम्ही आलो काय बस काय उदो उदो आय माऊलीचा कुठं सॅमी गालन सॅमी भाई आता कामी गावचं नाही आता घरा सामी जा घरा सामी पाच झाला ना. नाही नाही आमच्यासाठी थांबलो. सॅमी गालनला अनेक व्हिडिओ मध्ये बघितला, अनेक रील्स मध्ये बघितला असेल असा सॅमी गालन. तुला काय बोलशील या उत्सवाबद्दल, पालखीबद्दल काय बोलू? पालखीबद्दल
बोलणार तेवढा कमीच आहे, पण पालखी मला 2 वर्ष झाली मला बघायला भेटतच नाही, कारण की मला पूर्ण पब्लिकला माझ्या टाईम द्यायला लागतं आणि पब्लिकला टाईम देते 3:30 आलो मी आणि आता किती वाजल्यात 7:14 अजून मी इथेच आहे, जोपर्यंत वरती जात तिथपर्यंत मला 10 ते 11 वाजतात. पण पालखी दिल बडा तो बडा असा हा सॅमी कालन पब्लिक साठी थांबलेला, अजून आई माऊलीचं त्यांनी दर्शन घेतलेलं नाही, पण मी अजूनपर्यंत पब्लिकला प्रेम देत देते बघा पाहिजे गाणं बोल, तर ब्लॉग चालू आहे गाणं बोल, एक ब्लॉग चालू करतोय ना किती सुंदर रंगानं सजवला, ऐक तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला, एक विरा माऊली झाली कोल्याची सावली आम्हा कोली सॅमींनी नंबर दिला रोंडले बघा, सॅमी कालनी नंबर दिलेला आहे. ओके ठीक आहे चालेल, तुम्ही त्याला आठवणी अपलोड करा. अरे बाबा नशीब आहे, डायरेक्ट वहीत दिली बघा मंडळी. आमचं पेनकर पेन कोलिवाड्यावाल्या खाली उतरता, अंगात वारा आलेला आहे काय, खंडोबाचा वारा आलेला आहे हातामध्ये असं ते काय असते बघा ताई. आपण आता वाशीला या वर्ष व्हायचा जेव्हा तेलवण असेल तेव्हा त्यावेळी पण आपण व्हिडिओ केलेले आहे बघा. ही दिवटी आहे पेन कोलिवाड्याचा आणि या काकांच्या अंगामध्ये वारा येतो खंडोबा देवाचा बरोबर. काय पालखीच्या पाठी देवीला भेटण्यासाठी कुठे जाणार लागते, चला पालखी वरती आहे का आपली पेन कोलिवाड्याची शान आई माऊलीच्या भेटेला आलेली पालखी पेन कोलिवाडा पालखी आलेले बघा. बोला एक विरा माते के किती किती मंडळी होती जरी पेन कोलिवाड्याची टोटल आज 1000 जय श्रीराम. पुन्हा दर्शन घेतो, आमची जोडी पण आतमध्ये गेलेली आहे. एकविरा 5 पायरी पादुका मंदिर, जर तुम्हाला वरती दर्शन घेता येत नसेल तर तुम्ही 5 पायरीवरनं दर्शन घेऊन जाऊ शकता. ही खरी खासियत आहे, आपण वडावच्या यात्रेला बघितलं असेल ही पाठीवर मारलं जातं, हे टोटली आयुर्वेदिक असतं पण मार्सोली बघा. प्रत्येक पालखीच्या पुढे एक दिवटी असते म्हणजे ती मशाल टाईप असते ना ते असते, त्यानंतर त्यांची पालखी येते. मग अशी जर तुम्ही बघितलं तर पेन कोलिवाड्याची पण सुरुवातीला त्यांच्या खंडोबाचा वारा त्यांच्या अंगामध्ये आला होता आणि त्यांच्या हातामध्ये पण ती मशाल होती, त्यानंतर त्यांची पालखी आली. आता पण वर्सोलीवाल्यांची पण सेम वासुदेव गणपत गुले पनवेलचे. आपण पनवेल काय सांगाल आजच्या सोहळ्याबद्दल आणि तुमच्या मनामध्ये? गर्दी आहे आजच्या सोहळ्यामध्ये, जामच गर्दी आहे, चालायला वाट नाही. किती वाजता तुम्ही आपली पालखी निघाली होती पनवेलवरनं? पनवेलवरनं 4 दिवस 3 दिवस आता तिसरा दिवस. तिसरा दिवस म्हणजे 3 दिवसापूर्वी पालखी निघाली होती. आज किती वाजता आपली पालखी एकुराईची? 1 वाजता पालखी वरती पोहोचवली दुपारी. 7:30 वाजता पालखी निघाली. आता 7:30 वाजता खाली 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 निघालेले बघा. हे होते पनवेलचे कोली पनवेल कोलिवाडा. पनवेल कोलिवाडा पहिला मान, पहिला मान पनवेल कोलिवाडाचा होता. कोलिवाडा पहिला मान, पहिला मान होता बघा. आणि त्यांची आता पालखी खाली येते. कशावर पालखी होती आपली? कासवावर पालखी. कासवावर पालखी बघून घ्या. ओके थांबतो चला बघूया कुठली पालखी येऊन खाली. पहिली क्राऊड भरपूर आहे. एक पेनकरांची गेली, पेनकरांची गेली, 1000 ची जास्त पब्लिक आहे. 1000 ची जास्त आहे. येऊ दे म्हणजे खाली येऊन दे, नंतर आम्ही वरती जाऊ. नंतर कल्याणावर येते. सर्वात जास्त पब्लिक कुठल्या पालखी सोबत आहे? पनवेल. केतन म्हात्रे दादा नमस्कार. मगाशी जगदीश दादा भेटले आणि त्यानंतर आता बोललं तर डोंबवणीचे दादा एक गाणे आई माऊल्याला हे आई माऊले तुझी मानाची पालखी निघाली. हे आई माऊले तुझी मानाची पालखी निघाली कारल्याला. धन्यवाद दादा, धन्यवाद धन्यवाद. हा व्लॉग आहे यांचा?
आपण जेव्हा आलो तेव्हा आपल्याला जगदीश पाटील भेटले, त्याच्यानंतर त्यांनी मिळाला आणि तुझ्यासाठी देखील चांगला दिवस आहे आजचा। दादा मला फोटो पाहिजे आपण। संख्येने पनवेल कोलेवाड्याच्या पालखीच्या सोबत बघा मंडळी, यावर्षी मान बहुतेक पनवेल कोलेवाड्याचाच होता। कसा वाटला? एकदम मस्त, एकदम मस्त। बघा याची रेही याची डोला पहिल्यांदा पालखीचा सोहळा कोणती आर आर मात्रे केतन पाटील, जगदीश पाटील आणि सायमी कालन तिकडून भेटला आणि वरती बघितले तर अंकिता राऊत गेलेले आहे, मास्क लावलेला आहे त्यामुळे ती समजून नाही आली। चले चल तिथे उतरण्यासाठी बोलतात ते। अरे वा रे वा, भले आहे कमी हाव आम्ही गिनतीला पण दुनिया टरकते आमच्या हिमतीला। अग्री कोलिव द ब्रँड ऑनली ब्रँड बोला एक विरा माते की ट्रॉम्बे कोलिवाडा। जो हनुमान जयंतीची पहिली टी शर्ट छापली होती ती म्हणजे ट्रॉम्बे कोलिवाडा। बघा आता गेलेला आहे, मगाशी जर बघितला तर पेन कोलिवाडा, पनवेल कोलिवाडा, ट्रॉम्बे कोलिवाडा, आपण अलिबाग कोलिवाडा, अलिबाग कोलिवाडा, अख्खा आगरी कोली आज इथे आई माऊलीचे दर्शन झालेले। आगरी कोली आय माऊलीचा। बघा आता वरती चढायला पूर्ण खाली आहे, 120 स्पीडने जावा पण उतराला 20 स्पीडने आणि चढायला 200 स्पीडने। चला कंडिशन बघितली तर पोरगा असतो चांगला पण त्याचं वाईट साईड सगळं लग्न आणि तेच कंडिशन इथे बघा आई माऊली चरणी गाराने घेऊन येतात त्यांचा नायनाट झाला पाहिजे असल्यांचा। ही टीम कुठली आहे तुमची खोट्या चौकशीमध्ये? हा भाव कुठला? भिवंडी फेमस एरिया भिवंडी। दादू आणि वहिनी इथूनच चाललेले आहेत कारण की गर्दी खूप आहे आणि रोहित आणि मी आता वरती आई माऊलीचं दर्शनच घेऊन खाली येणार भले रात्रीचं 2 वाजून। चला बाय बाय। अरे बँजू बंद केली आहे वाटतं, बँजू बंद केलं। भक्तीनीचे अंगण वारा आयलाय माऊलीचा, माऊली गेली पुरं। मध्येच काय तुमच्या मनात दुविधा निर्माण झाली तुम्ही वरती आलात रिटर्न? काय समजलंच नाही, घरी जात होतो जवळजवळ 20-25 पावलं खाली उतरलो, मनात पुन्हा आलं की आई माऊलीचं दर्शन घेतलं ते जायचं नाही। आई माऊलीने रिटर्न बोलवलेलं कारण की खाली उतरणारा क्राऊड जास्त आहे। जर्नी हा प्रवास कधी बघितलाच नव्हता, खूप वेळा पालखीला आलो पण आजची परिस्थिती बघितली ना एकदम भयानक परिस्थिती। आपण आलोय पब्लिक चालली सर्व
काय वाटतं लेट झालो का थोडा आपण आज? भरपूरच लेट झालो, पण त्यामागचं कारण मेन गोष्ट तू आहे. मला ऑफिसमधून यायला आज सुट्टी नव्हती, पण रोहितच्या शब्दावर मॅनेजरने मला आज दुपारी हाफ लिव्ह दिली. हाफडेमध्ये आज मी आई माऊलीचं दर्शन म्हणजे वाटलंच नव्हतं की आई माऊलीचं आज दर्शन भेटेल, पण बघा नशिबातच होता आणि आई माऊलीने बोलवलंय म्हणजे येणारच आपण. आणि आज जर बघितलं तर बघा काय बोलाल का तुमच्या म्हणजे कसा वाटला आजचा, काय काय सांगायला आजच्या सोहळ्याबद्दल? सुंदर सुंदर तुमचं, म्हणजे मी आता बघितलं तर पोलिसांची पण खूप दमछाक झाली. कसं वाटलं म्हणजे हँडल करताना? गर्दी गर्दी हा गर्दी होती, पण छान व्यवस्थित झालं. व्यवस्थित झालं ना सर्व? बघा अजूनपर्यंत तिथे काहीतरी चालूच आहे कार्यक्रम, उभ्या जाऊया काय आपल्याला बघायला भेटेल. आता तुला फॅन्सने उचललेलं तुझी आहे बघ, याही उचललेलं त्याबद्दल काय बोलतो? आमच्यासाठी काहीतरी बोलणं काहीतरी आधी काय बोलू? मी तुझी फॅन आहे बा, मला तुला आवडतोस. आवडतोस 500 देऊ मग.